विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। आपल्या वज्रधारी न्यूजची एक टॅगलाईन आहे, जनसामान्यांचा बुलंद आवाज। तर तो जनसामान्यांचा बुलंद आवाज किंवा जे सामान्य लोकांच्या, सामान्य कार्यकर्त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहे, त्या आम्ही वज्रधारी न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत या संपूर्ण निवडणुकीच्या कालावधीमध्ये। नगरपालिकेत सत्ता ही आमची विरोधकाचीच आणणार। तो प्रत्येक वर्षी, प्रत्येक वेळी, प्रत्येक पंचवार्षिकला ते असाच मेळ घालतात आणि परत तोंडावर पडतात। तर गावातील सर्व रस्ते डांबरीकरण झालेले आहे, अतिशय चांगल्या दर्जाचे आणि बाकीचे साईड पट्ट्यासुद्धा एकदम सुंदर झालेले आहेत आणि पट्टेसुद्धा मारले आहेत। काम तुम्ही केलं आहे मान्य, काळ्याचं पांढरं थूक पॉलिश करून, पावडर पॉलिश करून केलेलं आहे। ॲक्वाच्या पाण्यापेक्षा अतिशय सुंदर पाणी चांगलं आम्ही कुठं नाही म्हणजे आजकाल वेळ चांगलं असेल पाणी, पण दिवसातनं म्हणजे आठवड्यातनं किती दिवस येतं पाणी? नगरपालिकेचं पाणी, आम्ही नगरपालिकेत आहे, ग्रामपंचायतीपेक्षा हालत बेकार आहे। त्यामुळे ह्या वेळेला बदल हा निश्चितच आहे। ते असाच मेळ घालतात आणि परत तोंडावर पडतात, आणि परत तोंडावर पडतात, आणि परत तोंडावर पडतात। तोंडाव कोण आपडते समोर दिसेलच ना, तोंडाव कोण आपडते समोर दिसेलच ना, ती त्याला भीती वाटते। त्याला समोर गेलं आपल्याला काय, त्या संध्याकाळी दबाव येईल म्हणूनसाठी समोर येत नाही। येतो का दबाव? 100% येणार। त्याच्या हातात सत्ता आहे ना, त्याच्यात पार्टी नाही, पार्टी ते पार्टी होतीच ना। सत्ताधारी दबाव आणतात 100% आणतात। नाही, सत्ताधाऱ्यांचा कुठलाही दबाव नाही। गेली 40 वर्ष सत्ता आहे, आता जवळजवळ येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचाच विजय होणार आहे। परंतु गेल्या वेळेचं जर बघितलं तर त्यांचे फक्त 2 सीटा आल्या होत्या। मागचं सोडून द्या तुम्ही, मागचं काढणं 50 वर्ष तुमच्याकडे तुमची, त्या मग आता कशासाठी तुम्ही घरात बसून सगळीकडे पळताय? घरात बसून तुम्ही सीट निवडून तुमच्या आल्या पाहिजे, त्या 50 वर्ष काय म्हणलं तुमची धाकधूक आहे त्यांना पण। तुम्ही घरात बसून तुमची निवडणूक झाली पाहिजे, जनता तुमच्या पाठीमागे का नाही? कशाला फिरताय ह्या वार्डात आणि त्या वार्डात जाताय माणसं? मग गाठी बिटी बिन घेताना तुम्ही निवडून आला पाहिजे। पोरं मुंबई पुण्या जायला लागत होती, आता ITI कॉलेज निघाले, डी फार्मसी असेल, बी फार्मसी असेल, आणि येत्या काळात सुद्धा MBBS काढण्याचा विचार आहे बाबांचा। आमच्या गावात ह्या पोरांनी खेळायला प्ले ग्राउंड नाही, मराठी शाळेला आतल्या पोरं एकामेकात अंगावर बसतील, तिथे ग्राउंड नाही खेळायला। कशाला सांगताय संस्थेत माझा याव झालं, माझा मोठेपणा सांगू? पहिली गावात एक ही प्रोग्राम ते MPSC, UPSC, पोलीस किंवा मिलिटरी अशा कुठल्याही क्षेत्रात नव्हतं। ह्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एकदम झाले की आता आमचे कमीत कमी 40 ते 50 मुलं मिलिटरी आणि इतर शैक्षणिक क्षेत्रात आहेत। 40 पोरं गावातले नोकरी लागले म्हणून सांगतो, यादी सगळ्यांची म्हणून शिकलेली तरी तुझी पोरं आहेत का? थापा सांगताय राव बोला, 40 पोरं MPSC UPSC मध्ये गेले बोलले ते MPSC UPSC मध्ये कोण आहे का? त्यांचाच मुलगा MPSC मधनं आता आगार प्रमुख झालाय आणि तो पण त्याच शाळेत शिकलेला आहे।